नमस्कार, वीनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण गावाकडच्या पद्धतीने केळ्याची भाजी बनवूया. तर केळी मी कट करून व्यवस्थित 2 वेळा पाण्यात टाकून घेतली, कारण त्यांना थोडासा चिकटपणा असतो. तर 2 वेळा पाण्यात टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा, मी इथे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, मोहरी टाकली आणि कांदा टाकला आणि छानपैकी परतून घेतलं. तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे कढीपत्त्याचं झाड आहे पण थोडंसं लांब होतं आणि तेवढ्यातच पाऊस पण गडगडत होता, म्हणून मी काय आणलं नाही काढून जाऊन. त्याच्यामुळे कढीपत्ता टाकला तरी चालतोय. तर कढीपत्ता टाका तुम्ही. इथे बघा, मी मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकली आहे चिमूटभर आणि छान अशी फोडणी परतून घेतली आहे व्यवस्थित अशी. हे बघा, सगळ्या साईडने परतून घ्यायची. त्यानंतर आपण कट केलेलं केळं जे आहे तर ते टाकूया पॅनमध्ये. तर इथे मी केळं पण टाकून घेतलंय बघा, तुकडे केलेलं, आणि तेही व्यवस्थित असं परतून घेतलं. तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असं चारही वाटेने व्यवस्थित ढवळून घ्यायचं, कारण जो आपण हळद मीठ मसाला टाकलाय तो भाजीला लागायला पाहिजे. म्हणून तसं व्यवस्थित मी फोडणी ती ढवळून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया थोडंसं, कारण मी जास्तीच्या भाज्यांमध्ये गरम पाणीच वापरते. तर गरम पाणी टाकूया आणि मग हिला व्यवस्थित अशी झाकून ठेवूया थोडा वेळ. आणि इथे मी अशी झाकून ठेवली थोडा वेळ आणि मध्ये मी 2 वेळा ही भाजी बघितली, पॅनला चिटकेल किंवा करपून जाईल वगैरे म्हणून. तर तसंही आपण 1-2 वेळा भाज्या खोलून बघतोच. तर इथे माझी भाजी तयार झाली आहे बघा. तर कोकण आलं की खोबरं आलं, तर मी इथे खोबरं टाकलं आणि छान अशी भाजी पुन्हा ढवळून घेतली. आता त्यानंतर आपण थोडीशी ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि तीही व्यवस्थित परतून घेऊया. तर इथे अशी आपली ही कोकणातली केळ्याची भाजी तयार झालेली आहे. थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया, कारण खोबरं सगळीकडे लागलं आहे. तर इथे मी अशी कोथिंबीर टाकली आणि छान अशी आपली ही केळ्याची भाजी तयार झाली. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि बनवून बघा, खूप छान लागते. आणि केळ्याची भाजी जास्तीची चपातीबरोबरच चांगली लागते, भाकरीपेक्षा सुद्धा चपातीबरोबर टेस्टी लागते. तर नक्की ट्राय करा घरी. तर इथे अशी आपली केळ्याची भाजी तयार झाली आहे. मी तुम्हाला एका बाऊलमध्ये काढून दाखवते. धन्यवाद.